आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावरती यशाचा आणि दुःखमुक्तीचा मार्ग देणारं मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा यांच्या वतीनं विविध विषयांवर विज्ञान मार्गानं उपाय आणि मार्गदर्शनाचं आयोजन दिनांक 21 ते 23 नोव्हेंबर 2018 रोजी खंडेलवाल सांस्कृतिक भवन गुलमोहर रोड जॉगिंग ट्रॅक जवळ चैतन्यनगर इथे आयोजित करण्यात आलंय. हे शिबिर विनामूल्य असणार आहे. या मनशक्ती केंद्राबद्दल डॉक्टर मीरा पठारे यांनी अधिक माहिती दिली आहे. मनशक्ती प्रयोग केंद्र ही सामाजिक संस्था असून त्याचं मुख्य कार्य लोणावळ्यावरून चालतं. या केंद्राची स्थापना स्वामी विज्ञानंद यांनी 50 वर्षापूर्वी केली आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी ज्ञानप्रकाश यात्रेच्या निमित्ताने आम्ही स्थानिक पातळीवर जाऊन मनशक्तीचे जे संशोधन आहे, उपक्रम आहेत माणसाच्या कल्याणासाठीचे, उपयोगासाठी, त्याची आम्ही विनामूल्य माहिती देत असतो. अहमदनगर शहरामध्ये 19 ते 23 या कालावधीमध्ये ज्ञानप्रकाश यात्रेचं आयोजन केलेलं आहे. या कालावधीमध्ये जे आमच्याशी संपर्क साधतील त्यांना विनामूल्य त्यांच्या स्थानिक पातळीवर मुलांच्या समस्या, अभ्यासाच्या अडचणी, तणावमुक्ती, मत्सरघात, आरोग्याचे प्रश्न अशा विविध पातळीवर त्यांना विनामूल्य मार्गदर्शन दिलं जाईल. त्यांच्या स्थानिक पातळीवर येऊन केलं जाईल. मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळे ही स्वामी विज्ञानंदांची संस्था गेली 50 वर्ष राष्ट्रकल्याणाच्या हेतून आणि विज्ञानाच्या संशोधनाच्या माध्यमातून काम करते. 8000 कार्यकर्ते समाजासाठी 1 तास निस्वार्थपणे देतात. स्वामीजींच्या समाधीचं हे 25वं वर्ष म्हणून त्यांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा ज्ञानगुणाकार म्हणजे ज्ञानप्रचार, ज्ञानप्रकाश यात्रा असं आम्ही नाव दिलेलं आहे. जवळजवळ आम्ही 70 कार्यकर्ते इथे नवले सभागृहात उतरलो आहोत आणि नगर शहरातल्या अनेक भागांमध्ये ऑफिसेस, शाळा, कॉलेजेस, इतर संस्था, बँका, LIC सारखी संस्था या सगळ्या ठिकाणी कार्यक्रम विनामूल्य घेतो आहोत. 1-1 तासाचे हे कार्यक्रम आम्ही ठरवलेले आहेत आणि जवळजवळ 200 बैठकांचं नियोजन 19 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या काळात झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वांनाच या ज्ञानाचा फायदा व्हावा म्हणून खंडेलवाल सांस्कृतिक भवन गुलमोहर रोड चैतन्यनगर या ठिकाणी 21 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर सायंकाळी 6:30 वाजता विनामूल्य व्याख्यानमाला ठेवलेली आहे. या व्याख्यानमालेचा 21 नोव्हेंबरचा विषय आहे सर्वांगीण आरोग्य तनाचे आणि मनाचे. 22 नोव्हेंबरचा विषय आहे मत्सरघात आणि वास्तुशुद्धी. 23 नोव्हेंबरचा विषय आहे सुजाण पालकत्व. आणि या कार्यक्रमासाठी सर्व नगरकरांना येण्याचं आवाहन मी या नगर केंद्रातर्फे करते. हे केंद्र उपकेंद्र आहे नगर लोणावळ्याचं, पण नगर शहरामध्ये गेले 35 वर्ष हे जनजागरण झालेलं आहे. त्यामुळे या ज्ञानप्रकाश यात्रेला उत्स्फूर्त सहभाग आहे. ज्यांना मनशक्तीच्या संदर्भातलं साहित्य हवं असेल, ज्यांना काही माहिती हवी असेल, त्यांनी नवले मंगल कार्यालयात 19 ते 23 नोव्हेंबर या काळात 8:00 ते 8:00 संपर्क साधावा.